महायुती समन्वय समितीची बैठक सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या उपस्थितीत आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झाली. ह्यामध्ये महायुतीचे सर्व समन्वयक एकत्रितपणे येऊन 20 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यामध्ये एकजूट महाराष्ट्राची अभियानाअंतर्गत विकास कामं आणि केलेल्या सर्व कामाचा आणि केलेल्या सर्व लाभार्थी योजनांचा लेखाजोखा घेऊन जनतेपर्यंत जाण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. दिनांक 20 पासून राज्यातील 7 विभागामध्ये एकाच दिवशी 7 विभागाच्या संवाद यात्रा आणि जाहीर सभा होतील, ज्यामध्ये 288 विधानसभेमध्ये 7 विभागामध्ये या सभा आणि संवाद यात्रा केल्या जातील. उदाहरणार्थ घ्यायला झालं तर कोकणातून जर संवादयात्रा सुरू झाली तर सिंधुदुर्गातील सावंतवाडीपासून सुरू होईल, जिथे पत्रकार परिषद, लाभार्थींशी संवाद, इन्फ्लुएन्सरची भेट, त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक असतील, देशाचे महान व्यक्तिमत्व असतील त्यांचं दर्शन, ज्या ठिकाणी त्यांचं छायाचित्र पुतळा असेल त्या ठिकाणी दर्शन घेतलं जाईल, एखादं मोठं मंदिर असेल त्या ठिकाणी देवदर्शन घेतलं जाईल आणि त्याच विधानसभेत 5 ते 10 हजार लोकांची एक सभा केली जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या मतदारसंघात ती यात्रा पोचेल आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम होतील. दिवसाला 3 विधानसभा एका रिजनमध्ये केल्या जातील आणि मला वाटतं की दिनांक 20 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत 7 विभागात ह्या रॅली केल्या जातील आणि संपूर्ण महाराष्ट्रात 288 ठिकाणी ह्या सभा होतील. यापैकी 20 तारखेला कोल्हापूर येथून माता महालक्ष्मीचं दर्शन, कोल्हापूरच्या जगदंबेचं दर्शन घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला जाईल आणि किमान 1 लाख लोकांची सभा कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्र म्हणून एकत्रितपणे घेतली जाईल आणि अशाच प्रकारच्या सभा या 20 तारीख ते 4 तारीख या दरम्यान 7 विभागामध्ये किमान 9 सभा घेतल्या जातील. 9 सभांचं कारण असं की उदाहरणार्थ मराठवाडा ठरवलं तर मराठवाड्याचा विस्तार फार मोठा आहे, त्यामुळे एखादी सभा जर संभाजीनगरमध्ये झाली तर दुसरी सभा लातूर किंवा नांदेडमध्ये घेतली जाईल. कोकणामध्ये एखादी सभा जर रत्नागिरी माहडमध्ये घेतली गेली तर दुसरी सभा ठाणे किंवा पालघर किंवा मीरा रोडमध्ये घेतली जाईल. अशा प्रकारे उत्तर महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारच्या 2 सभा घेतल्या जातील. पुण्यामध्ये 1 वेगळी सभा घेतली जाईल आणि अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विकास या मागच्या 2.5 वर्षात माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कशा पद्धतीत झाला हे जनतेसमोर नेण्याचं काम हे या विकास यात्रेतून एकजूट महाराष्ट्राची या अभियानाअंतर्गत केला जाईल. तुम्ही एकीकडे प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधून पूर्ण करून सांगताय, काल कोर कमिटी बैठक झालेली आहे, 100 हून अधिक जागा लढण्याचा एकंदरीत मानस भाजपचा दिसून येत आहे, मग उरलेल्या 138 जागांमध्ये मित्र पक्षांना कसं काय सांगून येणार, फडणवीस साहेब काही सोडू शकतात का? मला वाटतं की माझं काम हे महायुतीचं समन्वय करणं आहे. जागा वाटपाचा निर्णय कोर कमिटीमध्ये देखील आपण पाहिला असेल की माननीय देवेंद्रजींना दिला गेला, हे मीडियाच्या माध्यमातून मी पाहिलं, पण एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस बसून जागा वाटपाचा तिढा या राज्यातला सोडवतील आणि त्यानंतर आमचे केंद्रीय नेते अमितभाई शाह असतील, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा असतील, यांच्या पातळीवरती एकत्रितपणे बैठक घेऊन जागांचा वाटपाचा निर्णय घेतला जाईल. या जागा वाटपामध्ये महायुती म्हणून बोलत असताना इतर घटक पक्षांचा देखील विचार केला जाईल याची मला खात्री आहे, ज्यामध्ये रासप असेल, रिपाई असेल, जोगेंद्र कावाडे असतील, इतर सर्व घटक पक्ष असतील, मग जनसुराज्य पार्टी असेल, बहुजन विकास आघाडी असेल, या सर्वांचाच विचार यामध्ये केला जाईल आणि त्याबाबतीतला निर्णय हे तिन्ही राज्याचे नेते घेतील याची मला खात्री आहे. प्रत्येक वेळी मागच्या 50 वर्षात संपूर्ण महाराष्ट्र जळत ठेवायचा, महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची, OBCनी मराठ्यांची भांडण करायचं, मराठ्यांनी OBCंची करायचं, OBC मराठ्यांनी मिळून आदिवासींची भांडण करायचं, या सर्वांनी मिळून धनगरांची भांडण करायचं आणि कुठलाही समाजाचा विषय न सोडवणं, यामध्ये जर ख्याती कोणाची असेल तर ते माननीय शरद पवार साहेबांची. त्यामुळे राज्यामध्ये जाती जातीचा तेढ जळत ठेवायचा आणि या माध्यमातून स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्याचं काम मागच्या 50 वर्षात 4 वेळा मुख्यमंत्री होऊन देखील आरक्षणाचा तिढा न सोडवलेले शरद पवार आहेत.
त्यामुळे आता त्यांनी विनंती करावी ही चांगली गोष्ट आहे. परंतु जरांगे पाटलांना देखील मनोजदादाला देखील मी स्वतः मागणी केली होती की या बाबतीत त्यांनी माननीय शरद पवारांना प्रश्न विचारला पाहिजे, उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला पाहिजे, काँग्रेस आणि महाविकास आघाडीला प्रश्न विचारला पाहिजे, ज्यांनी हे आरक्षण घालवण्यामध्ये ज्यांचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर आरक्षणाला बाद करण्यामधला सिंहाचा वाटा महाविकास आघाडीचा होता. मला वाटतं की मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी जे पाऊल उचललं ते योग्य होतं. असंच पाऊल जर मनोजदादा जरांगे पाटलांनी उचललं तर मला वाटतं की या राज्यातला तिढा निश्चितपणे सुटेल. आणि ज्या पद्धतीमध्ये शरद पवारांनी मणिपूरचं नाव घेऊन महाराष्ट्र मणिपूरसारखा जळेल हे जे भाकीत केलं होतं तसं पुन्हा एकदा त्यांचा प्रयत्न नाही ना याच्यावरती एकदा शिक्कामोर्तब होईल. ज्या पद्धतीमध्ये नेरेटिव सेट करून मागच्या लोकसभेची निवडणूक लढवली गेली, ज्या पद्धतीमध्ये मताचं ध्रुवीकरण केलं गेलं, एका विशिष्ट समाजाचं मत एकत्रित करून महायुतीच्या विरोधात गेलं, ज्या पद्धतीमध्ये संविधान घालवणार असं नॅरेटिव्ह तयार करून जनतेला फसवायचं काम केलं आणि त्या अहंकारात निवडून आलेले महाविकास आघाडीचे सर्वच खासदार अशा प्रकारची भाषा सर्वीकडे करतायत. काल परवाच्या दिवशी माझ्याकडे काही लोक हे धारावी सायनमधनं आले होते, त्यांनी देखील शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंच्या बाबतीत अशाच प्रकारची तक्रार केली. त्यांना एखाद्या विकास कामासाठी फोन केला असता त्यांनी उत्तर दिलं की हे काम माझं नाही, हे नगरसेवकाचं काम आहे. त्याचमुळे काल आपण पाहिलं असेल तर मातोश्रीवरती मुस्लिम समाजाने देखील खासदारांच्या विरोधात निषेधार्थ मोर्चा मातोश्रीवर नेला होता. अशा प्रकारच्या उर्मट खासदाराला निवडून देऊन जनतेने चूक केली का या जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद तुम्हाला आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत यांचा अहंकार पूर्णपणे चक्काचूर करून जनतेच्या माध्यमातून पुन्हा एकदा रयतेचं राज्य, महाराष्ट्राच्या विकासाचं राज्य, महाराष्ट्राच्या कल्याणाचं राज्य म्हणजे महायुतीचं राज्य हे पुन्हा एकदा आपल्याला आलेलं दिसेल. मला वाटतं की रवी राणा काय बोलले याच्याबद्दल मला माहीत नाही आहे, परंतु ही जी योजना आहे ही योजना या राज्यातल्या बहिणींसाठी अर्थसंकल्पांमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादांनी मांडली, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून आलेली योजना या राज्यातील किमान 3 कोटी महिलांसाठीची योजना आहे. त्यामुळे आता आम्ही 17 तारखेला याबाबतीतली घोषणा केलेली आहे की 17 तारखेला रक्षाबंधनाच्या आधी जवळजवळ 1 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा निधी जाईल. ऑगस्टच्या 31 तारखेपर्यंत या योजनेमध्ये जे कोण भाग घेतील त्यांना जुलै आणि ऑगस्टचा निधी मिळेल, त्यानंतर देखील ही योजना कायम सुरू राहील. या योजनेबद्दल एखादा कोण आमदार जर काही वाक्य करत असेल तर त्याची शहानिशा पडताळणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे, आणि तशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य केलं असेल तर त्याबाबतीत त्याला जाब देखील विचारला गेला पाहिजे. हे राज्य रयतेचं आहे, राज्य आमच्या बहिणींसाठी आहे, राज्य युवकांसाठी आहे, कल्याणकारी योजनांसाठी आहे, शेतकरी कष्टकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे महायुतीच्या राज्यामध्ये त्यांचं म्हणजे आमच्या महिला भगिनींचं सुरक्षा आणि त्यांच्यासाठी केलेली योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या महायुतीचा मानस आहे. मला वाटतं की त्या फोटोच्या बाबतीतला खुलासा मुख्यमंत्र्यांनी देखील केला. त्यातले काही फोटो हे आदित्य ठाकरेबरोबर, उद्धव ठाकरेबरोबर आणि स्वतः राऊत साहेबांबरोबर देखील दाखवले गेले. त्यामुळे आंदोलनात समाजात समाजकार्य म्हणून जनतेसाठी समाजासाठी लढणारी लोक ही सातत्याने मंत्रालय असेल, मंत्री असतील, आमदार असतील यांच्या संपर्कात असतात, फोटो काढत असतात.
याचा अर्थ त्यांना आम्ही पाठवलं किंवा कोणीतरी पाठवलं असा होत नाही. ज्या ठिकाणी राऊतसाहेबांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ज्या ठिकाणी तुमचे खासदार चुकत आहेत, ज्या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या बाबतीत त्यांनी चुकीची विधानं केली, ज्या पद्धतीमध्ये मुस्लिम समाजाची मतं घेऊन आज मुस्लिम समाजांच्या लोकांची थट्टा उडवली जाते त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन होतं. अभी तो सुधर जाओ संजय राऊतजी, हे एवढंच मी आता त्यांना सांगितलं. गायवळ नावाच्या गुंडाबद्दल मी देखील टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं होतं. आज सोशल मीडियावरती ज्या आमच्या नेत्यांचं तुम्ही नाव घेतलं त्या राम शिंदेंबरोबर मी चालतानाचा त्याचा फोटो पाहिला. जसं मी आता देखील तुम्हाला म्हटलं की लोकजीवनामध्ये लोककार्यक्रमामध्ये लोकसहभागामध्ये एखाद्या आंदोलनामध्ये एखादी व्यक्ती आपल्या बाजूला कोण चालत असते याचा आपल्याला शहानिशा करून चालता येत नसतं. एखादी व्यक्ती बाजूला येऊन आपल्या बाजूला चालत राहील त्याचा व्हिडिओ झाला याचा अर्थ त्याला आम्ही राजकीय आश्रय दिला असं होत नाही. या बाबतीत निश्चितपणे आमचे नेते सन्माननीय राम शिंदे भविष्यात काळजी घेतील आणि अशा कुठल्याही प्रकारचा राजाश्रय हा कुठल्याही गुंडाला दिला जाणार नाही हे देखील माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. मला वाटतं की हे राज्य पुन्हा एकदा सांगतो की लोककार्याचं राज्य आहे, कल्याणाचं कल्याणकारी कामाचं राज्य आहे, विकास कामाचं राज्य आहे आणि हे लोककल्याणासाठी समर्पित केलेलं रयतेचं राज्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रवृत्तीला आम्ही भविष्यात कुठे थारा देणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.